नमस्कार, संगीताज किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज मी मँगो कोकोनट बर्फी बनवणार आहे। ही बर्फी खूप चविष्ट होते, फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवस व्यवस्थित राहते। रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी संगीताज किचन स्टोरीला सबस्क्राईब केले नसेल तर ते जरूर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। मँगो कोकोनट बर्फीसाठी 2 मीडियम साइजची नारळ मी खाऊन घेतलेली आहेत। आता एकदा हे मिक्सरवर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। हे थोडंसं जाडसर असल्यामुळे मी मिक्सरमधून थोडं फिरवून घेणार आहे। मी अशा पद्धतीने हा जाडसर असा चुरा करून घेतलेला आहे। एकदम बारीक नाही वाटायचं आणि वाटताना पाणी वगैरे बिलकुल घालायचं नाहीये। छान असा मोकळा मोकळा झालेला आहे हा चुरा। आता आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे। येथे एक बाउल हा नारळाचा चव आहे, 1/2 कप खवा घेतलेला आहे, 3 आंबे आहेत, आता आंबे सुद्धा गोडसर आहेत, आणि एक बाउल हा नारळाचा चव आहे, त्याला आपण 1/2 बाउल साखर घालायची असते, पण येथे मी खवा सुद्धा घेत आहे, त्यामुळे थोडी साखर मी एक्स्ट्रा वापरणार आहे। आणि आंबा सुद्धा गोडच असल्यामुळे जास्ती साखर आपल्याला वापरायची नाहीये। 1/2 वाटीपेक्षा जास्त साखर घेतलेली आहे। आता आपल्याला आंब्याचा पल्प तयार करायचा आहे। आपण आपल्याकडे जो आंबा अवेलेबल आहे तो वापरू शकतो। मँगो पल्प सुद्धा आता तयार झालेला आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेते। ही साखर सुद्धा मिक्सरमध्ये मी काढून घेत आहे। एक कप दूध आहे हे घालून घेते। काही केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि वेलचीपूड आता हे सुद्धा मी घालून घेत आहे याच्यावर। हे मिश्रण रेडी आहे। आता आपण मँगो कोकोनट बर्फी बनवायला सुरुवात करायची आहे। एकीकडे ट्रे सुद्धा मी तुपाचा हात लावून घेतलेला आहे। आता थोडस साजूक तूप घालून घेते, 1 टेबलस्पून। आता ह्या तुपावर आपण हे खोबरं घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही खोबरं जरा छान असा स्मेल येईपर्यंत, छान असा सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। काही व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे। आता या नारळामधून छान असा अरोमा रिलीज होत आहे। आपल्याला यापेक्षा जास्ती भाजायचं नाहीये, कलर पण चेंज होऊ द्यायचा नाहीये। आता याच्यात आपल्याला हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे घालून घ्यायचं आहे। छान आता एकत्र करून घ्यायचं आपल्याला हे। केशरचा पण छान असा सुगंध येत आहे बघा, अगदी छान। आता घट्टसर गोळा आपल्याला तयार करायचा आहे। बघा छान असा घटसर पण झाला आहे। आता ह्या स्टेजला आपण हा खवा घालून घ्यायचा आहे। खवा आता छान मिक्स व्हायला पाहिजे याच्यामध्ये। तुम्ही खव्याच्या ऐवजी मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता, कंपल्सरी नाहीये खवा घालणं। छान असं दाटसर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा। आता थोडस हाताला जड लागलं पाहिजे हे मिश्रण, म्हणजे आपल्याला वडी थापली जाईल की नाही याचा अंदाज येतो। छान असा गोळा पण तयार होतोय बघा याचा। आपली ही
बर्फी आता तयार आहे, आता मी काढून घेते। या ट्रेला ऑलरेडी मी तूप लावून घेतलेलं आहे, आता मिश्रण ओतून घेतलं आहे। उलटण्याने मी आता एकसारखं करून घेतलं आहे, पण आपल्याला हे मिश्रण आता प्लेन करायचं आहे, त्यासाठी इथे मी हे बारीक उलटणं घेतलेलं आहे। आता याला तूप लावून घेते थोडस आणि प्लेन करून घेते हे मिश्रण। छान असं प्लेन करून घ्यायचं। आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स स्प्रेड करून घ्यायचे आहेत। आता फक्त आपल्याला वड्या कधी पाडायच्या, साधारण एक तासानंतर हे व्यवस्थित आपल्याला थंड करायचं आहे बर्फी, त्यानंतर आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आपली आंबा नारळ बर्फी आता थंड झाली आहे, आपण तो वड्या पाडून घेऊया। वड्या आता छान पाडून झालेले आहेत, आता मी प्लेटमध्ये काढून घेते। आपली वडी अतिशय सुरेख झालेली आहे। मी एक वडी आता कट करून दाखवते तुम्हाला। हे बघा किती सुरेख आली आहे वडी आपली, एकदम रवेदार आलेली आहे। आवडली की नाही ही रेसिपी तुम्हाला? ही बर्फी अतिशय नरम व स्वादिष्ट होते, तुम्ही जरूर बनवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।